महत्त्वाची बातमी, जुन्नर तालुक्यातील रोहकडी या ठिकाणी असलेले शेतकरी नामदेव गंगाराम खोलप यांच्या कांदा चाळीवर एका अज्ञात इसमानं युरिया टाकून शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान केलंय. हा युरिया टाकल्यामुळं ह्या कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आजच्या बाजारभावाप्रमाणे अंदाजे सुमारे 3 ते 6 लाख रुपयांचं या शेतकऱ्याचं नुकसान झालंय. सदर घटनेनं शेतकऱ्यावर मोठं संकट ओढवलंय. आज रोग येतील शेतकरी श्री नामदेव गोले यांच्या मराठीमध्ये शेतृणास्पद असा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. त्यांची कांद्याची चाळ या ठिकाणी आपण पाहू शकता. कशा प्रकारे युरिया असेल, आपण शेतामध्ये युरिया टाकत असतो, युरिया तिथे टाकून अतिशय घाण असा प्रकार घडलेला आहे. पाहू शकता कशा प्रकारे कांद्याची चाळ झालेली. आज या शेतकऱ्याचं आतनच अतिशय मोठं नुकसान या ठिकाणी घडलेलं आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय प्रकार सांगाल तुम्ही काय घडलं. मी नामदेव घोलप, माझी आधी एक 35 फुटाची चाळ आणि ही 30 फुटाची चाळ अशा 2 चाळी आहेत. आधीच्या चाळीमध्ये माझा कांदा खराब झाला म्हणून तो आधी घालून टाकला. ती चाळ चांगली होती म्हणून हा कांदा मी ठेवला. परंतु ह्या 15 दिवसामध्ये तुम्ही अज्ञात इसमानी युरिया टाकून आजच्या बाजाराच्या यांनी माझं कमीत कमी 10 लाखाचं नुकसान केलं. अक्षरशः कांदासुद्धा चांगला निघणार नाही. युरिया सरळ दिसतोय. आपण हा युरिया पाहू शकता चाळीमध्ये टाकलेला आहे. आणि याच्यामुळं कुणाचं भलं होतं असेल तर हो बिचाऱ्यांचं. हा झालेला प्रकार आपलाच कधी केला. हा सकाळी 8 वाजता माणसं कांदा भरायला सहजिक असेल या ठिकाणी. आता तसं कुठं तरी शेतकऱ्याला बाजार भाव या वर्षी चालू आला होता थोडाफार का होईना. शेतकऱ्याचे कधी पैसे नव्हती असे यावर्षी कुठंतरी पैसे होणाऱ्याची आशा होती. परंतु अशा प्रकार समाजामध्ये काही समजकंटक असतील त्यांनी असे ते घृणास्पद असा प्रकार या ठिकाणी केलेला आहे. आपण नक्कीच त्याचा पाठपुरावा करणार आहोत. पुढं पोलीस असतील, पोलीस तपास नक्कीच करतील. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर मनोहर हिंगणे, आज 24 तास, रोहकडी.